तर इथं बघा ही राधा चपल्या बिपल्या बॅग बिग घेऊन चाललेली आहे पंढरपूरला. त्याच्या हसण्यावर ना कळलंच असेल. सकाळी बिचारी कितीला उठली का? 4 उठली का? 5 उठली. नाहीतर रोज मी माझी आंघोळीच्या माग पुढं तिला आवाज येत असते, दरवाजा वाजवत असते. आज माझ्या आधी उठून आंघोळ करून बिचारी तयार झाली बॅग घेऊन. बॅग कालच भरली बरं का. तर आई नाना आणि राधिका हे तिघ जण चाललेले आहेत पंढरपूरला. आईंचं पाया पडायचं चाललेले. पंढरपूरला जाण्याचं कारण म्हणजे हिला 2-3 दिवस राहायचंय आणि आई म्हणल्या माझी वारी आपली पोच होईल, मग नाना म्हणले माझी पण वारी पोच होईल, मग हे सगळे एकमेकांच्या नादानी चाललेत. बाय बाय. राधा बिचारी काल रडत होते. कमी रडत होते. जाऊ द्या राधाची एक गंमत, राधा गेल्यानंतर मी तुम्हाला सांगते. राधा म्हणली ताई तुम्हाला माझी आठवण आली की तुम्ही मला व्हिडिओ पाठवा. आय मिस यू चा. मग मी लगे पळत येते. सई सईत देवाला नमस्कार करायचं चाललेले. आंघोळ केलेली आहे आणि आवरल्यानंतर ती रोज देवाच्या पाया पडते जायच्या अगोदर आणि मग नंतर घरातल्या सगळ्यांच्या पडते. आज आम्हाला जेवणासाठी केलेली आहे टोमॅटोची चटणी केलेली आहे तुरीची डाळ घालून. नानांना तुरीची डाळ खायची नाही आहे, म्हणजे खाल्ला तर त्यांना त्रास होतो पित्ताचा, तर त्याच्यामुळे जेव्हा नाना जेवणार नसतील त्यावेळेस आम्ही भाज्यांमध्ये तुरीची डाळ वापरतो. आज आई नाना राधिका तिघही जेवायला नाही आहेत आणि आम्ही तिघच आहेत, मी हे आणि भाऊजी आणि सई काही लिंबूटिंबू आहे. तर त्याच्यामुळे आज फक्त सुक्की भाजी केलेली आहे कारण की रात्रीची रस्सा भाजी शिल्लक आहे, त्याच्यामुळे ती गरम करून खायची. आणि इथं केलेले नाश्त्यासाठी पोहे. सईला टिफिनला सुद्धा आज पोहेच देणार आहे कारण की सईला पोहे आवडतात. तसं तर विचारून बघेल, चपाती भाजी नेली तर ती किंवा मग पोहे. आता ती पोहे खाईल आणि मग मी पण थोडेसे पोहे खाऊन घेते आणि मग नंतर चपात्या करायला घेते. आजचा जो दिवस आहे तो सगळा बोर चाललेला आहे. इथं आता हे गेलेले आहेत सईला आणायला आणि आज घरात कोणीच नाही आहे. राधिका आई नाना सगळेजण गेलेले आहेत, भाऊजी दुकानी आहेत. ए राणा थांब 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 थांब. अगोदरच राणांनी एक कळी तोडलेली आणि तो आता दुसऱ्या कळीच्या मागं लागलेला. तर मग म्हटलं चला आता काही करमत पण नाही आहे घरात, रेसिपी हे करायचं पण त्याचा पण आज काही मूड नाही आहे कारण की राणाकडे पण लक्ष द्यायला एक जण लागतो. तर त्याच्यामुळे मी असाच टाईमपास करते, काही 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 करत बसलेले होते इतक्या वेळ. आणि आता बाहेर आले ह्याला घेऊन तर मग असा विचार केला की तर खूप सगळं गवत वाढलेलं आहे. आता थोडासा पावसाचा सडाका आला होता 1-2-4 दिवसात, त्याच्यामुळे गवत वाढायला काही वेळ लागत नाही. तर म्हटलं आता राणाकडे लक्ष देत देत हे गवत काढून टाकावं आणि राणाने बघा कसा पोटाना केला. किती छान फूल आहे. कोणी तोडला हा फू? कोणी तोडलं फू? हा कोणी तोडला? मारू का राणाला? मारच खाल्ला ग. मारू का? त्याला काही फरक पडत नाही, मार नाही तर नको मारू. आता ते दुसरं जी दुसरी जी कळी आहे ना ती वाचून ठेवावी लागेल ह्या राणापासनं. इथं एक कळी आलेली आहे आणि इथं तर तुम्ही बघू शकता खूप सगळ्या जवळजवळ 1-2-3-4-5-6-7 कळ्या एकाच ठिकाणी आलेल्या आहेत. खूप सगळा वेळ टाईमपास केल्यानंतर आता हे सईच्या ट्युशनची वेळ झालेली आहे. हे सईला ट्युशनला सोडायला चाललेले आणि मग आई नाना म्हटले की आम्हाला पण मग घ्यायला या. सईची ट्युशन सुटेपर्यंत ते येतील. तर मग म्हटलं मी आणि राणा घरी बोर होईल तर त्याच्यामुळे आम्ही पण चाललेलो आहोत. मग मी मम्मी पप्पांकडे थांबेल, हे पण तिथंच थांबतील. सईची ट्युशन सुटेल तोपर्यंत आई नाना येतील आणि मग आम्ही सगळेजण घरी येऊ. करमण्यात गेल्यानंतर मी मम्मीच्या घरी थांबले होते आणि हे गेले ते सईला सोडवायला क्लाससाठी. पण येत असताना त्यांना एक शॉप दिसलं आणि तिथं खूप सगळे रंगीबेरंगी आणि छान छान अशा गणपतीच्या मूर्त्या होत्या. मग त्यांनी गेले पाहिले आणि तिथं त्यांना एक गणपती आवडला तर मग त्यांनी मला फोटो पाठवला. तर मग तो बघण्यासाठी मी सुद्धा परत शॉपमध्ये आले. गेल्या वर्षी काय झालं, आम्ही ऐन गणपती ज्या दिवशी येणार होते त्याच दिवशी गेलो गणपती घेण्यासाठी. मग त्यामुळे आम्हाला जशा पद्धतीचा हवा होता, आखीव रेखीव किंवा पाहता क्षणी असं आपल्याला वाटलं पाहिजे की हां हाच गणपती मला घ्यायचा आहे, तर तशा पद्धतीचा गणपती काही केला मिळणा. राणा लहान होता, राणालासुद्धा नेलं होतं आणि त्याला घेऊन सगळ्या बाजारपेठेतून फिरणं खूप कठीण गेलं.
आणि गेल्या वर्षीच ठरवलेलं होतं की आता पुढच्या वर्षी मात्र अगोदरच आपण गणपती बुक करायचा आणि ज्या दिवशी गणपती येणार आहेत त्या दिवशी फक्त त्याला घ्यायला जायचं. तर इथं बघा हा जो समोर गणपती दिसतोय ज्याच्या अंगावरती हिरवं उपरणं आहे तो गणपती यांनी सिलेक्ट केलेला आहे. मला त्यांनी विचारलं, सईला विचारलं, तर आमच्या दोघींनाही हा गणपती बाप्पा आवडला, तर त्याच्यामुळे आम्ही फायनली हा जो गणपती बाप्पा आहे तो आमच्यासाठी बुक केला. मी अभिजित वायकर, सुरेश मूर्तिकार सुरेश वायकर यांचा मुलगा. आमचा व्यवसाय साधारण 56 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि 56-50 वर्ष पूर्ण झाल्यावर आम्ही सेलिब्रेशन म्हणून ती फ्रेम दिलेली आहे लक्ष्मी पार्वती आणि गणपतीची. आणि आमचा पत्ता मेन रोड करमाळ फुलसुंदर चौक. हो इथे इथे तो सेम असेल. हा हा आणि तो सेम आहे पाठीमागचा पाठीमागचा सेम. इथं बघा हा आम्ही सिलेक्ट केलेला गणपती बाप्पा हा तुम्हाला कसा वाटला, त्याचबरोबर आमच्याप्रमाणेच आणखीन कोणी कोणी गणपती बुक केलेले आहेत हे मला कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.